परळी शहरातील नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेश उत्सवात गेल्या 10 दिवसापासून सांस्कृतिक मेजवानीची धम्माल परळीकरांना पाहायला मिळाली. या महोत्सवाची सांगता महाराष्ट्रातील विनोदी कीर्तनकार प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने झाली. यावेळी नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदार धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती. घालील लोटांगण वंदिंचरण डोळ्याने पाहिणे रूप तुझे या अभंगावर महाराजांनी चिंतन मांडले. यावेळी सामाजिक वास्तवाचे अनेक पदर विनोदी शैलीतून उलगडले. व्यसन, फॅशन, बेरोजगारी, वाढती महागाई याबरोबरच तरुणाईचे बदलते संस्कार, स्त्रीभ्रूण हत्या या ज्वलंत प्रश्नावर प्रबोधन केले. देशभक्तीपर गीतेही गायली गेली. यातून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याबरोबर देशप्रेम, देशसेवा, आईची सेवा, गायीची सेवा याबाबतीतही महाराजांनी मार्गदर्शन केले. इंदुरीकर महाराजांनी धनंजय मुंडे यांचेही कौतुक केले. सातत्यानं 13 वर्ष हा उत्सव विविध अंगाने आज वटवृक्ष झाला आहे असे भावोद्गारही त्यांनी यावेळी काढले. टाळ मृदंगाच्या गजरात परळीकर मंत्रमुग्ध झाले होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी निवृत्ती महाराजांचे आभार मानले तर उत्सवातील अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल परळीकरांचे धन्यवादही मानले. पुरुष मंडळी पटकन पटकन भाषण द्यावं लागेल तुम्हाला पटकन. तुमच्याकडे भाव नाही, पैसे उष्णे मागितले, सालू नाही मागितले, कोणला आम्हाला